अच्छा व्याख्यान मारे चे नियोजक दीपनाथ पत्की व्यासपीठावर असणारे माझे मित्र विलोल धारूरकर अनवर राजन आणि समोर बसलेले माझे नांदेडकर बंधू भगिनींना जेव्हाचा परिसंवाद ठेवायचं ठरलं तेव्हा मी म्हणालो की परिसंवाद ठेवा पण मला एक वक्ता म्हणून बोलवा अध्यक्ष ठेवू नका. कुरुंदकरांच्या व्याख्यानमालेमध्ये आत्तापर्यंत एकदाही अध्यक्ष ठेवला गेला नाही. ती परंपरा पाळा. परंतु आयोजकांनी आग्रह धरल्यामुळं मला अध्यक्ष व्हावं लागलं आणि त्यांनी माझी मोठी अडचण करून टाकलेली आहे. त्यातली समाधानाची बाब म्हणजे हे दोघेही माझे पूर्वपरिचित आहेत. त्यातली समाधानाची बाब म्हणजे ते अतिशय मनानं उदार मोठ्या मनाचे आणि क्षमाशील आहेत म्हणून मला फार धीर आला आहे. कुरुंदकरांच्या विचारानं त्यांच्या तर्कशुद्ध पद्धतीनं आम्ही भारला गेलेला माणूस आहे. आमची साळी ग्रंथ कुरुंदकरानं जी पद्धत घालून दिली तर्कशुद्ध त्यावरच आधारलेली आहे. 1888 पहिला ग्रंथ सावरकरांचा बुद्धिवाद अर्पण गुरुजीना केला आहे आणि त्याची अर्पण पत्रिका अशी आहे की ज्यांच्याकडून आम्ही बुद्धिवाद शिकलो त्या गोदातीच्या नरर ऋषीला अर्पण. तेव्हापासून झालेले सारेच ग्रंथ त्यांच्या लिखाणामध्ये जे काही निष्कर्ष असतील त्याची तपासण्यामधून त्याला पुरावा देण्यामधून तयार झालेले आहेत. अगदी मुस्लिमांचा शोधग्रंथ त्याने जे मांडून ठेवलेला इस्लामबद्दल ते खरं आहे का नाही हे पाहण्याच्या भूमिकेतूनच तो इस्लामचा अभ्यास आला आहे. 1857 ग्रंथ आणि भारताच्या फाळणीवाला ग्रंथ हे दोन्हीही कुरुंदकर गुरुजी आणि बाबासाहेब आंबेडकर ह्या निष्कर्ष जे मांडून ठेवलेले आहेत त्याचाच पुराव्यासह तपशील देणारे ग्रंथ आहेत. आताच आम्ही जे कुरुंदकरांवर बोलतो ते बऱ्याच जणाला आवडत नाही. आम्ही प्रत्येक वेळेला गुरुजीचं नाव घेत असतो. त्यांची विचारपद्धती आम्ही स्वीकारली हे आम्ही कधी संकोच न सांगा संकोचत नाही. अगदी अंदमानच्या विश्वसंमेलनात जे भाषण तुम्ही वाचलं नसाल त्या संमेलनाच्या भाषणात गुरुजीविषयी आम्ही हे लिहिलं आहे. कुरुंदकरांसारखा सर्वधर्म चिकित्सक बुद्धिवादी समाजवादी सेक्युलर विचार मांडणारा तरीही हिंदूच्या हिताची काळजी करणारा मूलगामी व साक्षमी विचारवंत भारतात अद्याप जन्माला यायचा आहे. बहुधा हे न पटल्यामुळं माझ्यावर पुरोगाम्याने टीका करण्यास सुरुवात केली. त्यातली एक टीका अशी आहे की डॉक्टर कुमार सप्तर्षी लिहिलं आहे सब कुरुंदकरांचं म्हणून सांगतो. नांदेडमध्ये कुरुंदकरांचे नाव मोठे होते न सांगा संकोचत नाही. अगदी अंदमानच्या विश्वसंमेलनात जे भाषण तुम्ही वाचलं नसाल त्या संमेलनाच्या भाषणात गुरुजीविषयी आम्ही हे लिहिलं आहे. कुरुंदकरांसारखा सर्वधर्म चिकित्सक बुद्धिवादी समाजवादी सेक्युलर विचार मांडणारा तरीही हिंदूच्या हिताची काळजी करणारा मूलगामी व साक्षमी विचारवंत भारतात अद्याप जन्माला यायचा आहे. बहुधा हे न पटल्यामुळं माझ्यावर पुरोगाम्याने टीका करण्यास सुरुवात केली. त्यातली एक टीका अशी आहे की डॉक्टर कुमार सप्तर्षी लिहिलं आहे सब कुरुंदकरांचं म्हणून सांगतो.
नांदेड मध्ये कुरुंदकरांचे नाव मोठे होते, त्यामुळे मोरे यांनी त्यांचे कुंकू लावले होते। ते स्वतःला कुरुंदकरांचे शिष्य म्हणतात। ज्याचे नाव चलतीत आहे त्याच्या त्यांच्या नावाने कुंकू लावायचे आणि सवास्त म्हणून मिरवायचे, हा मोरे याचा खार छंद आणि स्वभाव आहे। हे असं किती बोललं तरी आमच्यात फरक पडणार नाही। कुरुंदकराबद्दल महाराष्ट्रातले पुरोगामी अतिशय वाईट भाषेमध्ये लिहू लागलेले आहेत। यांनीच म्हटलेलं आहे, कुरुंदकराचा अर्धा मेंदू प्रतिगामी होता, असं ह्याच लेखामध्ये दिलं आहे। वसंत पळशीकरांनी 1893 साली सारवाकमध्ये जवळजवळ 25 पानाचा लेख लिहिला आहे आणि कुरुंदकराला अतिशय त्यांच्या विचाराची कुरुंदकराच्या खोटे नाटे धस जमा करून अतिशय गंभीर टीका त्यांनी केली आहे। त्याचा प्रतिवाद करणारा किंवा पंचनामा करणारा ग्रंथ आम्ही लेख जवळजवळ 32 पानाचा लेख आम्ही लिहिला 98 साली विचारवेधमध्ये तो आलेला आहे। पळशीकरांनी कुरुंदकराबद्दल काय काय म्हटलेलं आहे आणि ते आता पुण्यात कसं चालू आहे, त्या पळशीकराच्या लेखातील जे विशेषण आहेत दिलेले कुरुंदकरा संबंधामध्ये ते वाचून दाखवतो फक्त विशेषण। विसंगत कुरुंदकराचं लिखाण कसं आहे, त्यांचा सेक्युलरिझम आणि हिंदू मुस्लिम प्रश्नाचे विचार ह्याच्यावर टीका करताना त्यांनी मांडलेले हे विशेषण आहेत। विसंगत, अर्धसत्य, दोषपूर्ण, दिशाभूल करणारे, धोका देणारे, पूरग्रहित, अविश्वास, दुःश्वास यांना बळकट करणारे, अप्रस्तुत, असमंजस, अनावश्यक आक्रमण व कट्टरपंथी, बेजबाबदार, घातक, जातीवादी, हे भारतात चालू आहे। हे सगळे ध्वज जमा करून सावरकर कुरुंदकराचे कोटेशन दृष्टी लिहित आहेत आणि हाच लेख जानेवारी 15 साली समाज पत्रिकेमध्ये परत छापलेला आहे। आधी आपल्या नांदेडच्या एकानी कुरुंदकरांच्या शोकाची भूमिका याच्यावरती एक PhD केली, ते PhD गाईडनं मान्य केली, एका रेफरीनं मान्य केली, पण कुरुंदकराच्या विरोधकानं की ज्यांनी कुरुंदकराचा विरोधाचा हा लेख छापला वसंत पळशीकरांचा, ते संपादक त्यांनी कुरुंदकराचा शोकलम चुकीचा आहे, ते कुरुंदकर हे अप्रस्तुत वगैरे वगैरे करून त्यांना ती PhD नाकारली आणि त्यांच्या सोयीप्रमाणे PhD करून द्यावी लागली। तेव्हा कुरुंदकराचे महाराष्ट्रात काय चालू आहे, त्याचे उलगडा करणं, त्याचे उत्तर देणं मी काम करतो आहे। या व्यासपीठावरून कुरुंदकराच्या नावाच्या मला अध्यक्ष म्हणून कारण आपण बोलवलं याबद्दल मी रुपवेध ग्रंथालय आणि दीपला पत्रिकेचा आभारी आहे। आजचा विषय कुरुंदकराची शकोची भूमिका असा आहे, कुरुंदकराची भूमिका सेक्युलरिझमची, धारूरकराची भूमिका सेक्युलरिझमची, अनुराजेंची भूमिका सेक्युलरिझमची, माझी सेक्युलरिझमची अशी असू शकत नसते। एकच भूमिका असते, ती भूमिका म्हणजे भारताच्या घटनेत सेक्युलरिझमची भूमिका कोणती आहे हे आधी मांडावं लागेल आणि तो मानदंड असावा लागेल आणि कुरुंद घटनेतल्या सेक्युलरिझम त्यांच्याशी तुलना करून कुरुंदकराने जे सेक्युलरिझम मांडला ते बरोबर आहे का नाही, चुकीचं आहे का, हे मान्य करावे लागेल, हाचा विषय आहे। आजच्या विषयात दोन्ही वक्त्यांनी बरंच बोलले, सगळे एक एक मुद्दे घेऊन जाणार नाही मी। अनवर राजांच्या भाषणामध्ये सावरकर, पुण्यभू, पितृभू, शाह, सोनेरी पारे, धर्मांतर ते राष्ट्रांतर असे बरेच मुद्दे आले। कदाचित तुम्हाला वाटत असेल की मी बोलेन, कदाचित त्यांनी मी बोलावून बोलले असतील, पण मी बोलणार नाही कारण ह्या विषयाचा आजच्या विषयाशी काही संबंध नाही। आजचा विषय कुरुंदकराची शकल भूमिका काय आहे, कुरुंदकर काय बोलले, त्यांनी काय सांगितलं हा विषय आहे। आज हिंदू मुस्लिम प्रश्न कसा आहे, मुस्लिम समस्या कशा आहे ह्याचा प्रश्न समजलंच नाही आहे। तेव्हा प्रश्न पहिल्यांदा आहे की कुरुंदकराची शकलांची भूमिका समजून घ्यायची असेल तर मानदंड बनवून भारताच्या घटनेत शकल भूमिका कोणत्या आधी समजून घ्यावं लागेल। आधी ते सांगतो तुम्हाला, भारताच्या घटनेमध्ये कलम 25 आहे आणि 25 कलम
स्वातंत्र्याचं धर्माचा हक्क देणारं कलम आहे. त्या कलमामध्ये धर्म शब्द आहे, सेक्युलर सुद्धा शब्द आहे, दोन्ही शब्द एकाच वाक्यात आहेत आणि या दोन्हीचाही अर्थ अगदी स्पष्ट होईल अशा प्रकारचे आहे. हा सेक्युलर शब्द भारताच्या घटनेमध्ये भारताची घटना तयार होण्याच्या पहिल्या दिवसापासून आहे. पण आमच्या विचारवंतांनी इतिहासकारांनी हा शब्द घटनेत आहे याची दखलच घेतली नाही. परिणामतः या सेक्युलरचा अर्थ काय आहे हे घटनेला विचारून न सांगता स्वतःच्याच मनाने सांगायला सुरुवात केली. ही सगळी भारताची परंपरा आहे. हा घटनेत शब्द सेक्युलर इंदिरा गांधींनी आणला अशा प्रकारचा प्रचार सुरू केला. हा प्रियांबलमध्ये आणला भारताच्या घटनेत पहिल्यापासूनच आहे. त्याचा स्पष्ट अर्थ आहे आणि त्या घटनेतला रिलीज शब्द धर्म शब्द घटनेत नाही, घटना इंग्रजीत आहे आणि तो शब्द रिलीजन असा आलेला आहे. हा रिलीजनचा अर्थ पारलौकिक अर्थाचा धर्म अशीची व्याख्या भारताच्या घटनेने केलेली आहे. सेक्युलर म्हणजे हे लोक, हे लोकात आपण जे काही वागतो ते सेक्युलर. ह्या जीवा दुसऱ्या जग राहतं, देव परमेश्वर स्वर्ग नरक त्यासाठी जे काही लागतं कर्मकांड पुण्य उपवास तपास हज वगैरे वगैरे ते विधी कर्मकांड करणं परलोकासाठी मोक्ष मिळावा, मुक्ती मिळावी, अल्ला मिळावा, परमेश्वर मिळावा यासाठी केलेल्या कृत्याला म्हणतात रिलिजन, संप्रदाय, उपासना पद्धती किंवा पूजा पद्धती. भारताची घटना स्वातंत्र्य देते आपल्याला रिलिजनचं, धर्माचं देत नाही. वाद कुठं झाला? सेक्युलरिझम म्हणजे राज्य सरकार राज्य असतं आपलं, ते धर्माचं तुम्हाला काय देतं स्वातंत्र्य? धर्माची भूमिका कोणती आहे, म्हणजे धर्माचा अर्थ काय आहे हे आपण समजून घेतलं नाही आणि सारा गोंधळ करून टाकला सेक्युलरिझमचा. तेव्हा अगोदर सेक्युलरिझम समजून घ्यायचं असेल तर भारताच्या घटनेमध्ये धर्माचा अर्थ कोणता दिला आहे समजून घेणार की नाही. धर्मशब्द बनायला आपले घेणार, धर्मशब्दात सारच येतं. धर्म म्हणजे कर्तव्य, धर्म म्हणजे प्रेम, धर्म म्हणजे मानवता, सृष्टी धर्म, प्राणी धर्म, स्त्री धर्म, पुत्र धर्म, निसर्ग धर्म, इस्लाम धर्म, जगात काहीच नाही धर्मात सारच येतो. धर्म पाळणं म्हणजे काय पाळणं आहे? धर्मशास्त्र निर्माण झाले आपल्याकडं, त्यातून काही आज्ञा दिल्या, आधार दिले, वचनं दिली, ते पाळणं धर्म आहे. पूर्वीचे धर्म सारच सांगायचे आपल्या, युलोक परलोक सारच सांगायचे. आपल्याकडे व्याख्या आहे महाभारतातली, उद्धृत केली ती विनोद धारेकरांनी. जो करतो धारण समाजाचा तो धर्म होय, म्हणजे कल्याण करतो समाजाचा धर्म होय. ह्या व्याख्याला काय अर्थ आहे? कल्याण कशाने होतं, धारणं कशाने होतं ठरवायचं कोण? त्या धारणेचे तत्व कोणते? तेव्हा महाभारत सांगतो की धारणा होते धर्मा धर्मामुळं. तेव्हा महाभारतातला जो काही आचारधर्म आहे, विचारधर्म आहे, ते पाळा, तुमचं कल्याण होतं. तुमच्या मनानं ठरवायचा अधिकार नाही. आताची भारतीय घटना कसं की आहे? भारतीय घटना कायदे हे आताची व्याख्यान मला तुमचं कल्याण व्हा म्हणूनच आहे ना. धर्माचा अर्थ कोणता? तर त्या धर्मात धर्मग्रंथात सांगितलेला असा अर्थ आहे. तेव्हा धर्माचे इतके अर्थ आहेत की तुम्ही अर्थ कोणता घेणार आहात? तुमच्या मनानं अर्थ घेता येतो का? घेता येत नाही. भारताच्या घटनेत धर्माचा अर्थ दिलेला आहे हे समजून घ्यायला भारतात कुणी तयार नाही आहे. आणि तो धर्माचा अर्थ 25 कलमात दिला आहे, त्याचा अर्थ पारलौकिक धर्माचा आहे. ते कलम तुम्हाला वाचून दाखवतो थोडी फक्त, त्याचं इंटरप्रिटेशनला वेळ लागेल. ते कलम असं आहे की त्या दोन कलम आहेत 25-1, 25-2. 25-1 असं सांगतो, भारतातील प्रत्येक नागरिकाला चार अटीच्या चार गोष्टीच्या अधीन राहून आपल्या धर्मात श्रद्धा ठेवण्याचा, धर्माचरण करण्याचा, धर्मप्रसार करण्याचा समान अधिकार असेल. ते चार राहाव्याच्या अटी अशा आहेत. एक, कायदा सुव्यवस्था, हे आपल्या समजतं, चर्चा होते, उदाहरण देत बसत नाही. तर कायदा सुव्यवस्थेच्या अटीनं धर्म पाळा, धर्म पाळता येणार नाही. दोन, आरोग्य, आरोग्याच्या अधीन राहून धर्म पाळा. आरोग्य सार्वजनिक नव्हे, तुमचंसुद्धा. तुम्ही धर्माचं कोणते आचार केलात, उपास केलात किंवा तुम्ही योग केलात, काय खालात काय नाही, हे सारं धर्मात सांगितलेलं करता येणार नाही. आरोग्याविषयी राज्याकडे दिलेलं आहे, आरोग्याच्या अधीन राहून धर्म पाळा. तिसरा अट आहे नीतिमूल्य. नीतिमूल्य म्हणजे माणसाने माणसाशी कसं वागावं. त्या समाजकारण, राजकारण, धर्मकारण, विवाह संस्था, स्त्री पुरुष सगळंच येतं.
दोन माणसं आले की त्याच्या वागण्याचे संबंध आले, त्याच्या आचारपद्धती आल्या, त्याला म्हणतात नीतिमूल्य. कलम सांगतं नीतिमूल्याच्या आधी अंडावून धर्म पाळा. हे माणसा माणसाचे संबंध कुठले नीतिमूल्य धर्मातले नव्हे. म्हणजे माझा धर्म नीतिमूल्य शिकवतो हे घटना बाह्य विधान आहे. तुमच्या धर्माची नीतिमूल्य शिकवायला पाळायला भारताची घटना पालन देत नाही. हे भारताच्या घटनेमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही ना हे सारं कसटी आहे. माणसाने माणसाशी कसं वागावं धर्मग्रंथात तू बाद केलेले. नीतिमूल्याच्या अजून धर्म पाळा, ती नीतिमूल्य धर्माची नव्हेत. आणि चौथं आहे दुसऱ्याची मूलभूत हक्क. हे दुसऱ्याचे मूलभूत हक्क म्हणजे अगदी निकाल गेला हायकोर्टाचा ध्वनिक्षेपकाबद्दल, तर मला धनुष करताना आजान देतात लोक पाठ ते बंदी आणली कोर्टानं त्या केसमधलं. त्यांनी की आम्हाला फक्त बोलतो आम्ही, तुम्ही नमाजाला या, विवाह झालेली आहे, नमाज पडत नाही, दुसऱ्याला बोलण्याचा हक्क आहे की नाही आम्हाला. 19(1) प्रमाणे असा मुद्दा मांडला. कोर्ट म्हणतं दुसऱ्याला बोलण्याचा तुम्हाला हक्क मूलभूत आहे, पण तुमचं बोलणं ऐकून न घेण्याचा त्याला तेवढाच मूलभूत हक्क आहे. दुसऱ्याला बोलण्याच्या पूर्वी विचार करा तुला बोलू का, किंवा घंटी वाजवणं, आजान देणं, बोलणं हे दुसरं अतिक्रमण आहे. थोडक्यामध्ये कायदा सुव्यवस्था, नीतिमत्ता, आरोग्य आणि दुसऱ्याची मूलभूत हक्क याला बाधा न आणता धर्म पाळायचं आहे. परलोकात जाण्यासाठी करावयाच्या कृतीसाठी लागू आहे. आणि कलम 2.25(2) म्हणतं हे धर्म स्वातंत्र्य खालील विषयासंबंधात राज्य जर कायदे नियम करणार असेल तर लागू राहणार नाही. विषय दिलेले आहेत, एक इकॉनॉमिकल, दुसरा आहे फायनान्शियल, तिसरा आहे पॉलिटिकल, चौथा आहे सोशल रिफॉर्म, पाचवा आहे सोशल वेलफेअर, आणि पुढं लिहिलेलं आहे अशाच प्रकारच्या धर्माशी संबंधित असणाऱ्या इलोकातल्या साऱ्याच गोष्टी. म्हणजे तुमच्या इलोकामध्ये जे घडते, जन्मापासून मरेपर्यंत घडणाऱ्या साऱ्या गोष्टी साऱ्याच्या साऱ्या तुमच्या धर्मग्रंथातून काढून घेतलेले आहे. धर्मातून इलोकाचं सारं क्षेत्र राज्याकडं, पारलौकिक क्षेत्र तुमच्याकडं, अशा प्रकारची विभागणी आहे. तर आपण ज्याला धर्म म्हणतो हिंदू धर्म, तो पाळण्याचं स्वातंत्र्य भारताच्या घटनेने दिलेलंच नाही. आपण ज्याला म्हणतो इस्लाम धर्म, ते पाळण्याचं स्वातंत्र्य भारताच्या घटनेने दिलेलंच नाही आहे. स्वातंत्र्य घटना देते ती परलोकासाठी करावयाचे जे साधना आहे, उपासना आहे, त्याच्यासाठी पहिल्या चार अटी पाळून इलोकातले सारेच्या सारे तुमचे हक्क काढून घेतलेले आहेत. सार्वभौम केलेली भारताची घटना फक्त एकच गोष्ट ठेवल्या ही लोकातली तुम्हाला करायला करता घटनेनं, त्याला स्पष्टीकरण दिले त्या 25 कलमाला. ते स्पष्टीकरण असं आहे शिखांचं कृपा धारण करणं हा धर्म समजला जाईल. ही लोकातली आपल्या जीवनातली भारताच्या फक्त कृपा एकच अशी गोष्ट आहे ती पाळण्यासाठी धर्म म्हणून पाहता येतो. कारण त्या काळला त्यावेळेस ते काही असतील पार्टिशनच्या वेळेचे शीख लोकांचे दिले त्यांनी. म्हणजे आता काय झालं, धर्म ही परलोकातली बाब झाली, ती 25 मध्ये टाकली गेली का, म्हणजे शस्त्रबंदी कायदा लागू होत नाही कल्पनाला. कारण शस्त्र हे इलौकिक आहे, मग कायदा लागू जाते त्याला परलोकाच गोप टाकून दिलेला आहे. कृपान सोडलं तर आपल्या जीवनातली कोणतीच गोष्ट पाळण्यासाठी तुम्हाला भारताच्या घटना अधिकार दिला नाही. दाढी करावं करीतपासून कपडे कोणते घालावे, पुजारी कोणता नेमावा, हे सगळेच्या सगळे तुमचे अधिकार इलोकातले काढून घेतले असून ते दिलेत राज्याकडं. खणखणीत सांगतं कलम मी अगदी थोडक्यामध्ये, हे जे मी बोललेलं आहे भारतीय घटनेमध्ये हे सुप्रीम कोर्ट हायकोर्टाच्या साऱ्या निकालानुसार आहे. त्यामध्ये एक अतिशय मोठा निकाल आहे, मी ते इंटरप्रिटेशन केलं हे कोर्टाने केलेलं आहे. त्यातला एक निकाल सांगतो मोठा तुम्हाला, 1994 निकाल आहे. बाबरी मशीद पडल्यानंतर 4 सरकार बरखास्त केली भाजपची, आणि त्यानंतर एक खटला भरला गेला सुप्रीम कोर्टापर्यंत गेला की सेक्युलरिझम म्हणजे काय. त्या सरकारने भाग घेतला होता बाबरी मशीद पाडण्यामध्ये, हा भंग सेक्युलरिझमचा आहे अशी तक्रार होती. तर व्हॉट इज मीन बाय सेक्युलरिझम हे ठरवण्यासाठी 9 न्यायमूर्तीचं घटनापीठ बसलं. हा 9 न्यायमूर्त्याच्या घटनापीठानं जो निकाल दिला आहे तो निकाल तुम्हाला मानावाच लागेल. त्या निकालामध्ये काय काय म्हटलेलं आहे हे जे मी इंटरप्रिटेशन केलं, ते निकाल 9 न्यायमूर्तीचा हा निकाल
11 न्यायमूर्ती बसून रद्द करावं लागेल. भारताची घटना मानायची असेल हा निकाल आताचा प्रमाण आहे. फक्त 184 पानं. एकच मुद्दा आहे, सेक्युलरिझम म्हणजे काय त्यातले काही दाखवतो वाक्य तुम्हाला. एक, भारतीय राजघटनेतील सेक्युलरिझमची चर्चा आता आपल्याला करावयाची आहे. सांगतो इंग्रजीत परत. Our object is to ascertain the meaning of the expression secular in the context of our constitution. म्हणजे हे निकाल त्याच मुद्द्यावर बसतो. आम्ही निकाल द्यायला आवंतर नाही आहे यासाठी वाक्य कोट केलेलं आहे. दुसरं, धर्म हा राज्याच्या कोणत्याही योग्य गोष्टीमध्ये मिसळू शकणार नाही. वस्तुत अलौकिक गोष्टीवरील धर्माचे अतिक्रमण पूर्णतः प्रतिबंधित करण्यात आलेले आहे. इन फॅक्ट द इन्क्रोचमेंट ऑफ रिलिजन म्हणजे पारलौकिक भावार काय इन टू सेक्युलर ॲक्टिव्हिटीज इज स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड. दोन वेगळे, सेक्युलर वेगळं, रिलिजन वेगळं. सेक्युलर ये लोकातलं, रिलिजन परलोकातलं. तीन, धर्मस्वातंत्र्य व धर्मसहिष्णुता ही फक्त आध्यात्मिक जीवनापुरतीच मर्यादित आहे. की जे जीवन अलौकिक जीवनापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. अलौकिक जीवन हे पूर्णतः राज्याच्या अधिकार क्षेत्रातील भाग आहे. माझं वैयक्तिक अलौकिक जीवन राज्याच्या अधिकारात दिलं आहे. शेवटचं वाक्याचं भाषांतर जातो. सेक्युलर लाईफ ऑफ ए मॅन फॉल्स इज द एक्सक्लुजिव्ह डोमेन ऑफ द स्टेट. चार, या बाबी शुद्ध धार्मिक आहेत तेवढ्याच व्यक्तीपुरत्या ठेवलेल्या आहेत व सर्व माणसाच्या अलौकिक विषयाचा अधिकार राज्याकडे देण्यात आला आहे. मॅटर विच आर प्युअरली रिलिजियस आर लेफ्ट टू द इंडिव्हिज्युअल अँड द चार्ज ऑफ द सेक्युलर लाईफ ऑफ अ मॅन इज टेकन बाय द स्टेट. पुढं थोडक्यात झाले आता 160 पानं. हे सगळं चालू आहे 184 पानं. वाचून बघा. थोडक्यात राज्याच्या अलौकिक बाबीमध्ये धर्म ही बाग गैरलागू आहे. इन शॉर्ट, इन द मॅटर ऑफ द अफेअर्स ऑफ द स्टेट रिलिजन इज इरेव्हरंट. राज्याच्या दृष्टिकोनातून व्यक्तीची धर्मश्रद्धा ही गैरलागू बाब आहे. फ्रॉम द पॉईंट ऑफ द व्ह्यू ऑफ द स्टेट द रिलिजियस फेथ ऑफ बिलीफ इज पर्सनल इमटेरियल. राज्याच्या संदर्भात धर्माला स्थान नाही. इन द मॅटर ऑफ द स्टेट रिलिजन आर नो प्लेस. आणि शेवटी 184 पार गेल्यानंतर निष्कर्ष काढतो कोर्ट, तेव्हा सेक्युलरिझम ही व्यक्तीची धर्मश्रद्धा आणि त्यांचे अलौकिक आणि भौतिक जीवनाची फारकत करते. सेक्युलरिझम देअरफॉर सेपरेट्स द रिलिजियस फेथ पर्सन टू मॅन फ्रॉम द मटेरियल अँड टेम्पल ॲस्पेक्ट ऑफ द ह्युमन लाईफ. तर माझ्या जीवनाचे दोन भाग आहेत. ते पारलौकिक लागतं, माणसाला श्रद्धा असते देवावर, ती करण्यासाठी चार आठी पाळून तुम्हाला उपासना पद्धती, कर्मकांड, पूजा प्रार्थना, हज यात्रा, उपास करता येतात. माझ्या जीवनाचा अलौकिकाचा भाग आहे. जगण्यापासून मरेपर्यंत, लग्न करण्यापासून, कपडे हल्ल्यापासून, खाण्यापासून, हे सारे अलौकिकाचा भाग आहे. तो तुमचा संपूर्ण टाकलेला आहे, तो घेऊन टाकल्या राज्याकडं. तुमच्या अलौकिकाचं घर तुमचं सुद्धा सारं हे राजभक्त. म्हणजे धर्म हा फक्त परलोकापुरता राहिला हे भारतीय घटनेची घोषणा आहे. असे अनेक निकाल आहेत. फक्त अजून दोन फक्त सांगतो, दोन वाक्य फक्त तुम्हाला. एक, बालाजी मंदिर केस, त्यामधला पुजारी सरकारनं नेमायचा कायदा केला. तिथला तो पुजारी गेला सुप्रीम कोर्टापर्यंत. पुजारी नेमायचा अधिकार आमचा आहे. 400 ब्राह्मण पूजा करतो आहे. पुजारी कोण नेमा तुमचं काय संबंध आहे? कोर्ट म्हणतं पुजारी ही अलौकिकातली बाब आहे, नेमायचा अधिकार सरकारला आहे. आता पंढरपूरला सगळे संपले. पूजा करणं धार्मिक आहे, पुजारी धार्मिक नाही. त्यामधलं धर्माच्या व्याख्येचं त्या लिहिलेलं असं आहे. आहिक कृती आणि बाबी ह्या धर्म संकल्पनेत येत नाही. धर्माच्या बुरक्याखाली प्रत्येक मानवी कृती आणता येत नाही. कपडे घालणे, खाणे पिणे यास धर्म म्हणता येणार नाही. धर्माच्या नावाखाली प्रत्येक गोष्टीला घटनेत संरक्षण दिलेले नाही. दुसरी केस पुन्हा परत.
सरला मुगजूजी के प्रसिद्ध केस है समान कायदा केला पाहिजे अशा प्रकार निर्देश दिले होते कोर्टाने वाद झाले खूप त्याचे त्या केस मध्ये काय दिली व्याख्या कशी आहे घटनेचे 44वे कलम तो दोन देतो पुढचा धर्म म्हणजे काय उदाहरणार्थ उदाहरणार्थ पवित्र ग्रंथ म्हणून रामायण कुराण व ग्रंथ गुरुग्रंथ साहेबाचे वाचन करणे व पठन करणे तसेच हिंदू देवतेला अन्न अर्पण करणे मूर्तीला स्नान घालणे तसेच एखाद्याने मंदिरात मशिदीत चर्चमध्ये गुजारात जाणे ह्याला धर्म म्हणतात ही लोकात तुम्ही काय खाता काय जगता धर्माचं स्वातंत्र्य दिलेलं नाही हे खनखन मानलेलं की तुम्ही हे सगळे जे केलेलं आहे बाबासाहेबांनी जेव्हा एक कलम सादर केलं घटनेसमितीमध्ये हा अर्थ स्पष्ट केलेला आहे सारखं सुप्रीम कोर्ट सांगत आहे आणि धर्माचा अर्थ परलोकाचा आहे ही लोकात धर्म तुमचा संपलेला आहे राज्याला कायदे करायचा अधिकार दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकर काय बोले हे कलम सांगताना बाबासाहेब म्हणतायत या देशातील धार्मिक संकल्पना एवढ्या सर्वव्यापक आहेत की त्यात जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीचा समावेश होत असतो अशी कोणतीही गोष्ट नाही हे धर्मात मोडत नाही जर वैयक्तिक धार्मिक कायद्याचे संरक्षण करावयाचे असेल तर मला खात्री आहे की सर्व सामाजिक सुधारणा शून्यवत बनतील स्टँड स्टील यासाठी आपण धर्माची व्याख्या अशी मर्यादित केली पाहिजे की ज्यात श्रद्धा व धर्मविधी याशिवाय कोणत्याही गोष्टीचा अंतर्भाव होता कामा नये उदाहरणार्थ मला हे समजत नाही की उदाहरण कोण टाकलं बरं का पुढे जातो समजत नाही की धर्माला एवढा व्यापक कसा द्यायचा की ज्यामुळे मनुष्याचे सर्व जीवनच धर्माच्या अधिष्ठातामध्ये यावे आणि त्यामुळे राज्याला धर्माचे कायदे करण्याचा विधवाचा अधिकार मर्यादित व्हावा दुर्दैवाने या देशातील धर्म केवळ असामाजिक नसून नॉन सोशल ते समाजविरोधी आहेत अँटी सोशल मुसलमान आता उदाहरण दिले त्यांनी हे बाबासाहेबापासून सगळे हे सांगत आहेत आता मुद्दा आहे हे घटनेतला सेक्युलरिझम आहे हे मांडायचं की नाही हेच मांडायला कोणी तयार नाही आहे घटनेत त्या 25 कलमात अर्थ दिलेला आहे त्याचा अर्थ रिलिजन आहे तोच कोर्टाने घेतलेला आहे सारे कोर्ट हे सांगत आहेत पण हे कोणी सेक्युलर शब्द आहे सेक्युलर रिलिजन दोन वेगळे आहेत एका ठिकाणी हे सांगतो यासाठी नरर करून करारी मांडलेला सेक्युलरिझम 100% असाच आहे आता करून करायचा सेक्युलर मांडत गेलो आपण तर वेळ लागेल म्हणून अत्यंत थोडक्या सांगण्यासाठी गुरुजीनं केलेली विधानं आपल्या साऱ्या ग्रंथात ह्या गुरु कोर्टाच्या सेक्युलरिझमवर शिक्कामोर्तब करणारी आहेत तशा प्रकारे कलमाचा अर्थ देत सुप्रीम कोर्टाचे निकाले देत मी जसा अभ्यास केला तसं त्यांनी मांडलं नाही पण एकूण घटनेला काय अभिप्रेत आहे धर्माबद्दल धर्म म्हणजे काय त्यांचं जे आकलन होतं त्या आकलनानं त्याने जो अर्थ काढलेला आहे तो 100% असाच आहे जो आता सुप्रीम कोर्ट म्हणतो आता कुरुंदकरांनी जे मांडलेलं आहे सेक्युलरिझमबद्दल तोंडी सांगलं तर वेळ लागेल पण फक्त त्याची विधान वाचून दाखवतो तुम्हाला सगळ्या पुस्तकातले एक सेक्युलरिझमचा मुख्य आशय धर्माची कक्षा परलोकापुरती मर्यादित करणं हाच आहे धर्म केवळ पारलौकिक बाबीसाठी मर्यादित करणे हा मी सेक्युलरिझमचा मुख्य अर्थ समजतो पुढं धर्म ही पारलौकिक बाब आहे या वाक्याचा खरा अर्थ समाजाच्या धारणेची मूल्ये देण्याचा अधिकार सुद्धा धर्माला नाही असा आहे पुढे पुढल्या पुस्तकात वगैरे वगैरे संविधानातील धर्मस्वातंत्र्याला विशिष्ट व खास पारिवारिक अर्थ आहे स्वप्नात रमलेल्याला हा अर्थ वा पटो वा न पटो तो अस्तित्वातच आहे 4 मी सेक्युलरिझमची व्याख्या धर्म पालक जीवनापुरती मर्यादित करणे असा करतो पुढं अजून सेक्युलरिझमचा त्या पोटा सेक्युलर शब्दाच्या पोटामध्ये फक्त जनतेच्या इलौकिक जीवनावरील धर्माची पकड समाप्त करणे एवढाच आशय मावतो पुढं अरे आपल्या संविधानाने धर्म म्हणजे काय हे ठरविण्याचा अधिकार कोणत्याही धर्माला दिलेला नाही पुढे धर्माशी निगडीत असणाऱ्या आगर नसणाऱ्या युलोकातील सर्व व्यवहाराविषयी
संविधानाने सार्वभौम केले आहे. भारतीय संविधान सार्वजनिक जीवन क्षेत्रातून धर्म निष्प्रभ करण्यात उद्युक्त झालेले आहे. हे सार्वजनिक शब्दापेक्षा युलोकात म्हणायचं होतं बरं का, त्यांनी तसं म्हणले अनेक ठिकाणी. धर्म म्हणजे पारलौकिक धर्म होय. ही धर्माची व्याख्या जगातील कोणत्याही धर्माला पटणार नाही. किंबहुना धर्माची ही सर्वात धर्मद्रोही व्याख्या आहे यावर प्रत्येक व्यक्तीचे एकमत होईल. आपल्या संविधानाने प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य धार्मिक दिलेलं आहे, प्रत्येक धर्माला स्वातंत्र्य दिलेले नाही. एक एक धर्म इतर धर्माच्या जीवावर उठलेला आहे. सर्वांनाच नष्ट करून मी एकटा शिल्लक राहीन ही प्रत्येक धर्माची प्रतिज्ञा आहे. अशा धर्मांना पूर्ण स्वातंत्र्य द्यायचे तर नागरिकांना आपापसात लढण्याचे स्वातंत्र्य द्यावे लागेल. संविधानाच्या कलम 25(2) मी बोललो त्यात बरं काय असे म्हटलेले आहे की धर्माशी संबंधित असणाऱ्या किंवा नसणाऱ्या अलौकिक जीवनातील प्रश्नाबाबत कायदा करणे हा सरकारचा हक्क आहे. पुन्हा अलौकिक बाब म्हणजे काय हे संसद ठरणार आहे, तुम्ही ठरणार नाही. संविधानाचा अर्थ तुम्ही आम्ही किंवा एखाद्या पंडिताने समजून देण्यावर अवलंबून असतो. तो अर्थ सुप्रीम कोर्ट लावित असते. प्रत्येक पंडिताने आपल्या सोयीनुसार अर्थ लावायला संविधान हे काही धर्मग्रंथाचे पुस्तक नाही. सेक्युलरिझमची ही व्याख्या म्हणजे सरळ सरळ धर्माविरुद्ध बंड आहे. सेक्युलरिझम ही कल्पनाच धर्माविरुद्धच्या बंडातून विकसित झाली आहे. पुढे सेक्युलरिझम ही मूलत धर्माचे म्हणजे दर्शन आहे. पुढे धर्माने माणसाचे मन गुलाम केलेले आहे. सेक्युलरिझम म्हणजे अशा धर्माविरुद्ध केलेले बंड असते. या देशात सार्वभौमत्व कोणत्या धर्माचे, धार्मिक कायद्याचे किंवा ईश्वराचे नाही, संसदेचे आहे. मुस्लिम नेत्याने जाहीर सभेत स्वच्छ भाषेत याची घोषणा केली पाहिजे की भारतात सार्वभौमत्व अल्लाचे नसून संसदेचे आहे. कोणताही कायदा करताना आधी हिंदूचे मत विचारणे, मुसलमानाचे मत विचारणे ही प्रक्रिया संविधानाच्या बसतच नाही. संविधानात कायदा करण्यापूर्वी हिंदू शिका मुसलमानाशी सल्लामसलत करणे व त्यांचे हृदय परिवर्तन करीत बसणे ही भूमिका भारतीय संविधानाच्या आत्म्याच्या विरोधी आहे. भारतीय संविधानाने घेतलेली धर्मविषयक ही भूमिका नीट समजून घेऊन व मान्य करून जे ह्या संविधानाला पाठिंबा देतात ते लोकशाहीवादी असतात, राष्ट्रवादी असतात, सेक्युलरी असतात. असा पाठिंबा देणारे सेक्युलर असू शकत नाही. भारतीय संविधानात सेक्युलरिझम हा शब्द वापरण्यात आलेला नाही. सेक्युलर हा शब्द वापरून संविधानाने स्वतःचे निर्माते आपले हात बांधून घेण्यात तयार नव्हते. कारण मग धार्मिक प्रश्नावर कायदा करण्याचा अधिकार मर्यादित झाला असता. हे शेवटचं गुजू चुकलेलं आहे. त्याचा समज झालेला आहे की भारताच्या घटनेत सेक्युलर शब्द नाही. अनेकांनी बोललेले आहेत. ते शटरवार MC पासून प्रत्येकजण बोलतो आहे. त्यामुळे शहरी असं गृहित धरलेलं आहे की भारताच्या घटनेत शब्द सेक्युलर नाही. एवढीच चूक झाली आहे कुरुंदकरांची. पण असल्यानंतर जो अर्थ निघाला पाहिजे तोच करेक्ट असा त्यांनी घेतलेला आहे. भारतामध्ये असा सेक्युलरिझम कुरुंदकराशिवाय कोणीच मांडलेला नाही. जवळपास सारे ग्रंथ सेक्युलरिझमचे मी अभ्यास केलेले आहेत. पुस्तक पण लिहायचं त्याच्यावरती. आणि हे कुरुंदकराने पहिल्यांदा कुरुंदकर अभिशान दलवाई हे तिघं आपण मिळून एका ठिकाणी. हा सेक्युलरिझम आहे. हा घटनेत मांडलेला आहे. धर्माची व्याख्या परलोकातली आहे. तेव्हा सेक्युलरिझम मांडणं म्हणजे हिंदूंनी खनखन सांगितलं पाहिजे हे हिंदू लोक हो, हिंदू धर्म पाळण्याचं तुम्हाला तुम्ही मानता त्या धर्माचं स्वातंत्र्य दिलंच नाही. मुस्लिमांनी सांगितलं पाहिजे हे मुस्लिम हो, इस्लाम धर्म तुम्ही जे मानता कुराण हादी ती सध्या घटने दिलेलं नाही आहे. हे अर्थ मानणार आहे कधी आपण? माझ्या जीवनाचे दोन भाग आहेत. माझा सेक्युलर राज्याकडं राज्य म्हणजे दुश्मन नाही आहे. विधानसभा, लोकसभा, पार्लमेंट
आपला नगरपालिका विद्यापीठ हे काय आहे सगळे तुमच्या काळीसाठी आहेत ना. तर आपल्या जीवनाची दोन वागणी की हेच गुरुजी मानतायत हा मानणार आहोत की नाही आपण हे मांडा करू तयार नाही आहे. कारण हिंदूच्या निष्ठाला हे मान्य होणार नाही आणि मुस्लिमही मानित नाही. सारे धर्म सारखे मानावे, साऱ्या धर्माला इक्वल ट्रीटमेंट द्यावे. कुठं काढले हे घटनेत नाही. हा एकच बारू सुटतो आणि सांगतो की अशा प्रकारचं आहे हे आपण मानणार आहोत की नाही आपण करायला. आता यानंतर कुरुंदकर असे काय म्हणू शकले तर त्यांना सर्व धर्माचा अतिशय खोलवर अभ्यास होता. जोपर्यंत तुम्ही साऱ्या धर्माचा सखोल अभ्यास करणार नाही तोपर्यंत अशा प्रकारचा सेक्युलरिझम तुम्हाला मानणार नाही पटणार पण नाही. हे कलम करताना बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा इतका सखोल अभ्यास होता हिंदू धर्माचा आणि इस्लाम धर्माचा सुद्धा. म्हणून हे कलम आलेलं आहे. धर्मात काय काय सांगितलेलं आहे हे समजून घेतल्याशिवाय हे कलम येणारच नाही आहे. तुमचा धर्म, तुमचा इस्लाम धर्म, तुमचा हिंदू धर्म स्वातंत्र्य दिलं पाळण्याचं तर भारतात लढाया होतील. धर्मात काय काय लिहिले ह्या धर्मात लिहिलेल्या गोष्टीत बृहस्पती पाळावं लागेल, शर्यत पाळावं लागेल, हे सगळे एकत्र कसे राहतील. त्या धर्मग्रंथातला इलोकाचा भाग संपून गेलेला आहे, फक्त परलोक उरलेला आहे. आणि मग आता कुरुंदकरजी हिंदुत्वावर, हिंदुत्ववाद्यावर, मुस्लिमावर मग कठोर टीका करतायत. हा अर्थ मानताय की नाही बोलतायत तुम्हाला. आणि मग माझा धर्म हा जीवन पद्धती आहे. आपल्याकडे हिंदुत्ववाद्यांची एक खास पद्धत आहे सांगण्याची. इस्लाम पंथ आहे, उपासना पद्धती आहे, संप्रदाय आहे. हिंदू धर्म मात्र पूर्ण धर्म आहे, जीवन पद्धती आहे, संस्कृती आहे, हे सतत मांडत गेलेले आहेत. मुसलमानांवर तुम्ही पंथ पाळा, तुमचा संस्कृती इथली माना. हे धर्म आणि तो पंथ म्हणजे त्यांना फक्त पंथच आहे हे इस्लामचं अज्ञान आहे. इस्लामसुद्धा संस्कृती आहे, इस्लामसुद्धा धर्मच आहे. प्रत्येक गोष्टीचं त्यात मार्गदर्शन आहे. हे अशी कोणतीच गोष्ट नाही असे सगळे इस्लाम म्हणतात, मुस्लिम म्हणतात, पंडित म्हणतात. आणि खरं आहे ते ज्याचं मार्गदर्शन इस्लाममध्ये नाही अशी कोणतीच गोष्ट नाही. आमचा इस्लाम धर्म जीवन धर्म आहे, जीवन पद्धती आहे, हे पद्धती आहे. मग करायचं कसं? हिंदुत्ववाद्याचं म्हणणं असं आहे की इस्लाम ही उपासना पद्धती आहे फक्त, तुम्ही ते पाळा, आम्ही धर्म पाळतो. इस्लाम उपासना पद्धती आहे म्हणणं ह्याचा परिणाम काय होतो? तो पंथाचा परिणाम मुसलमानाकरता हे पूर्णपणे खोटं आहे. कोणताच मुसलमान या विधानावर विश्वास ठेवणार नाही. नुसताच पंथ नाही तो, नुसता नमाज पडणं आणि हजला जाणं एवढं नाही आहे. त्या समाजकारण आहे, राजकारण आहे, अल्लाह आहे, राजा आहे, सगळंच आहे. हिंदूकडे काय होईल? हिंदूला सांगणं इस्लाम हा पंथ आहे असं म्हणणं म्हणजे हिंदूची दिशाभूल करणं होय, दुसरं काहीच नाही. हिंदूला माहीतच नाही, अभ्यासच नाही आहे. तेव्हा पंथ सगळेच आहेत. मुस्लिम पंथ आहे, तुमचा पंथ ठेवा, बाकी धर्म समून टाका, अशा प्रकारचा कुरुंदकर गुरुजी. मग हिंदूबद्दल काय बोलतायत? काही त्यांची विधानं. मुस्लिमाबद्दल काय बोलतायत? त्यांची विधानं. त्यांच्यासमोर हा पूर्ण वे ऑफ लाईफ आहे धर्म, आणि तो पाळू नये अशी इच्छा आहे. माझा वे ऑफ लाईफ आहे धर्म, तो पाळतो. आपल्याकडं एक समज असा आहे की आपण निकाल दिले कोर्टाचे, कुणी असं म्हणेल की आपल्याकडे एका रमेश प्रभू, राम कापसे आणि मनोहर जोशीच्या प्रकरणी हायकोर्टाने, सुप्रीम कोर्टाने निकाल दिला असं म्हटलं जातं की हिंदुत्व जीवन पद्धती आहे. आणि मग ते निकाल दुरुस्त करावा म्हणून खूप आंदोलन झाले, पुस्तकं लिहिली हिंदुत्वनिष्ठाने. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हिंदू जीवन पद्धती, अहो अनेक कायदेपंडितांनी ते नावं दिलीत मी विचार कलमध्ये आहे, आपले लिहितो मी सगळं 25 वर्षापासून. हा निकाल दुरुस्त करा, मोठं पीठ बसवा. म्हणणारे कोण आहेत? नानापालिकेवाले आहेत, तारकुंडे आहेत, अनेक विचारवंत आहेत, कायदे पंडित आहेत, सुप्रीम कोर्ट जज आहेत, माजी लॉ कॉलेजचे प्राचार्य पुणे मुंबईचे. अहो गमत अशी आहे, त्यांनी असं म्हटलंच नाही. कसं करावं त्याला? सुप्रीम कोर्टानं हिंदुत्व जीवन पद्धती असं म्हटलेलं नाही, असं म्हणणं शक्य नाही. तो नीट निकाल वाचला नाही. अहो कोर्ट म्हणतं हिंदुत्व शब्द जर तुम्ही निवडणुकीत वापरला तेवढ्यामुळं निवडणूक रद्द होत नाही. तर हिंदुत्व शब्द कोणत्या अर्थानं वापरला त्यासाठी त्याचं भाषण वाचावं लागेल. आणि त्यामध्ये
हिंदू धर्मामध्ये स्नान करणं, प्रेम करणं, चांगलं वागणं फक्त संस्कृती असणारं असेल त्यांनी बोललेलं तर तेवढ्या पुरता अर्थ होऊ शकतो. मग कोटांतले तीन अर्थ, हिंदू शब्द, धार्मिक भावना, समाजाचे बोलता येतो तुम्हाला, भवानी माता प्रदिती आपला धर्म एक आहे मध्ये, हे आक्षेपार्य. महात्मा गांधी म्हणायचे हिंदुत्व, विवेकानंद म्हणायचे, हे आक्षेपार्य नाही आहे, त्यामध्ये काहीच येत नाही. जर त्यांनी असं म्हटलं तर ते जीवन पद्धती आहे. किंवा कोणी असं म्हणेल कोर्ट म्हणतं की हे लोक हिंदू न, मला तुम्ही मतं द्या, हे सरकार सेक्युलर नाही, धर्मात पक्षपात करत आहे, समान कायदा आणत नाही, मला मतं द्या हिंदून, माझं सरकार आणेल, मी समान कायदा करील, धर्मात भेदभाव करणार नाही. कोर्ट म्हणतं अशा प्रकारे सेक्युलरिझम आहे हिंदुत्व आहे. तसे अर्थ घेतला तर कोर्टाचा अर्थ नाही हा, कोणकोणते अर्थ घेणं शक्य आहे हे पंचवीसला लिहिलेलं आहे. हा रमेश प्रभूंची निवडणूक रद्द केली, त्यांनी भावनिक आव्हान केलं, पुन्हा काही वर्षाला डॉक्टर डॅजनी रद्द केली, ते राम कापशेची निवडणूक रद्द केली, त्यात त्यांनी पुरावा नेमून केलेली आहे. आणि मनोहर जोशीच्या केसमध्ये हिंदू राष्ट्र झालं पाहिजे बोलले ते, ते म्हणाले याचा अर्थ नक्की माहीत नाही काय होतं ते, पण अशी पुरा बोलायचं रे ताकीद दिली, सोडून दिलेलं आहे. तेव्हा हिंदुत्व जीवनपद्धती आहे ते कोर्ट म्हणालच नाही. तेव्हा कुरुंदकरांनी हिंदुनिष्ठाच्या भूमिकेबद्दल हिंदू राष्ट्र वगैरे काय बोलले त्याच्या भाषेत सांगतो, म्हणजे अगदी थोडक्यात काम भेटेल. कुरुंदकर म्हणतायत, धर्मातीत लोकशाहीची उभारणी, धर्मप्रधान जीवनाच्या अत्यंत स्पष्ट आणि कठोर विश्लेषणातून व फक्त त्यातून होत असते धर्मचिकित्साचा अर्थ आहे. सनातनी मनाचा मागासलेपणा चोंबाळून कुरवाळून नवी उभारणी करता येत नाही. आता हिंदुत्वाबद्दल काय म्हटले त्यांनी हिंदुनिष्ठाबद्दल, हिंदू राज्य म्हणजे काय हा प्रश्न भारतातील हिंदुत्वनिष्ठला एकदा विचारला पाहिजे. मनुस्मृती वगैरे आता स्मृती आहेत आपल्या, मनुस्मृती ते स्मृती त्या स्मृतीचा कोणताही कायदा भारतात अस्तित्वात राहणार नाही. स्मृतीचा कोणताही कायदा भारतात अस्तित्वात राहणार नाही, स्मृतीच्या विरोधी बरं काय, असे कलम संविधानात समाविष्ट करण्यात हिंदू तयार आहेत काय, म्हणजे स्मृतीच्या विरोधी कायदा असणार नाही कोणताच, असं कलम घटनेत करणार का तुम्ही. धर्मशास्त्राप्रमाणे हिंदू राज्य करायचे तर स्त्रियांचे समानतेचे हक्क रद्द केले पाहिजेत, अस्पृश्यांचे सगळे हक्क रद्द करून त्यांना शिक्षणाची बंदी केली पाहिजे, जाती जातीनं आपापसात विवाह करण्यात बंदी केली पाहिजे, ब्राह्मणा अवध्य मानला पाहिजे, मारता येणार नाही, अनेक लिहिले पुढं. असल्या प्रकारची हिंदू धर्मशास्त्राला अनुसरणारी राज्यव्यवस्था हिंदुत्वाला तरी आणता येते काय. खऱ्या अर्थाने हिंदू राज्य म्हणजे हिंदू प्रजेची संविधानाने स्वीकारलेली व पुरस्कारलेली न संपणारी गुलामगिरी होय. प्रत्येक धर्माचं असंच राहणार आहे, धर्माचं राज्य येणार नाही, धर्म फक्त परलोकात कुठं राहणार आहे असा अर्थ आता आहे. आणि पुढं ते म्हणतात मुस्लिमा संबंधात, मुसलमानांनी या देश भूमीतील श्रद्धा व परंपराचा स्वीकार करावा म्हणजे ते राष्ट्रवादी होतील असं म्हणतात हिंदुत्ववादी. परत सांगतो, मुसलमानांनी या भूमीतील मान्य श्रद्धा व परंपरा याचा स्वीकार करावा म्हणजे राष्ट्रवादी होतील असे सांगितले जाते. ही सांगण्याची पद्धत म्हणजे मुसलमानांनी हिंदू धर्म स्वीकारावा ही सांगण्याची पद्धत आहे. तुम्ही तुमचा पूजा पद्धती पाळा आणि आमची संस्कृती पाळा याचा अर्थ तुम्ही हिंदू धर्माचा स्वीकार कसा आहे असं कुरुंदगुरुजी म्हणतात. सांगायला असं पाहिजे तुमचा धर्म पंत आहे आमचा पंत आहे, युरोकातला धर्म बंद झाला हे सांगत नाही ते सांगायला पाहिजे म्हणतात कुरुंदगुरुजी. सुशिक्षित आता फार मजेशीर मुद्दा आहे की गुरुजी गोरवळकरांवर लेखा तर गुरुजी गोरवळकरांच म्हणजे हिंदुत्ववादावर टीका करताना गुरुजी काय म्हणतात बघा, त्यांच्याकडं सुशिक्षित तरुण आकर्षित का होत आहेत. ह्याचं 35-40 वर्षापूर्वी तयारी केलं विवेचन आहे, ते विवेचन सांगतो तुम्हाला. एक सुशिक्षित हिंदू तरुण एका जाणवीने पछाडलेला आहे, त्याला वाटते की देशातील सरकार दुबळे मुस्लिम धार्जिणी आहे. या
सरकारच्या हातात बहुसंख्य हिंदूंचे जीवन असुरक्षित आहे, म्हणून हा तरुण राष्ट्रीय संघाच्या भोवती जमा होत असतो. सर्व सेक्युलर पक्षांनी सुधारणाद्रोही, राष्ट्रद्रोही व आक्रमक मुस्लिम जातीवादाविषयी नेहमीच शरणागतीची, तडजोडीची, मूक पाठिंब्याचे धोरण स्वीकारलेले आहे. याची चीड म्हणून सुशिक्षित हिंदू संघा जातो आहे. गोलोलकराचा विजय हा हिंदू समाजातील आधुनिकीकरणाचा पराजय आहे. मुस्लिम जातीवादाच्या प्रश्नाबद्दल स्पष्ट आणि न्याय भूमिका घेतल्याशिवाय आणि मुस्लिम समाजातील कर्मठपणाचा त्या भिंतीला तडे गेल्याशिवाय गोलोलकराचा पराजय होऊ शकणार नाही. अशा प्रकारे कठोर टीका. ह्याचा मुख्य पायाच असा आहे की धर्म तुम्हाला पाहता येणारच नाही. आता गुरुजी मुस्लिम पठा काय बोलतात? आज आपला दुराष्ट्रवाद काय मांडला, काय जाऊ द्या, गुरुजीचं म्हणणं काय आहे? मुस्लिम पठणासंबंधी गुरुजीचं काय म्हणणं आहे? सारा इस्लाम पाळलं तर काय व्हायला लागतं? मुस्लिमाची भावना कोणती आहे? हे ती टीका. बहुतेक त्यांचा सेक्युलरिझम मुस्लिम प्रश्नासंबंधात मतं मांडताना आलेलं आहे. तर त्यासंबंधीचे विधान मी बोलण्यापेक्षा त्यांच्याच भाषेत वाचून दाखवतो तुम्हाला. एक, हिंदूंना हिंदू आपल्याला समानतेने वागवतील याविषयी मुसलमानाच्या मनात कोणती शंका नव्हती. उलट ते समानतेने वागवतील हीच त्याची तक्रार होती. ज्यांच्यापेक्षा आम्ही श्रेष्ठ आहोत त्यांच्याशी समानतेने वागावे कसे? मुद्दा हाच आलेला आहे. धर्मांतरित कोण झाला, संस्कृतीसारखी होती की नाही, भाषा बोलतात की नाही, कुरुंदकर काय म्हणतात ते चाललेलं आहे. कुरुंदकर असे म्हणतात की मुसलमान म्हणतात की आम्ही एक समान राहणार नाही आहे. पुढं, आपलाच धर्म हा एकमेव खरा धर्म आहे. इतरावर धर्म लादणे हा अन्याय नव्हे, उलट इतरांनी हा धर्म लादण्यास प्रतिकार करणे हाच अन्याय आहे. आमच्या राज्यात आमच्या खेरीज इतर कोणालाच हक्क असू शकत नाहीत, कारण कोणी आमच्या बरोबरीचे नव्हतंच, कारण आम्ही सर्व धर्मात श्रेष्ठ असणाऱ्या धर्माचे आहोत. ह्या भूमिकेतून जातीवाद निर्माण झाला आहे. मुस्लिम राजकारणात वैष्णवत्वाचा अहंकार हा फार मोठा भाग आहे. ह्या अहंकाराला उत्तर स्वमळणे हा नसून निर्भय व कठोर चिकित्सा हेच त्याला उत्तर शकते. ही चिकित्सेची पद्धत स्वतःला सेक्युलर मानणाऱ्या मंडळांनी सदैव टाळलेली आहे. त्यांनी जातीवादाशी तडजोडीची प्रथा ठेवल्यामुळे मुस्लिम समाजात उदारमतवादी परंपरा निर्माण होणे अशक्य झालेले आहे. सेक्युलर राजकारणाची प्रचंड स्पर्धा, मुस्लिम अंधश्रद्धा कुरवाळण्यासाठी, गोधाऱ्यासाठी सतत चालू असते. पुढे, समान नागरिकत्व ही कल्पनाच मुसलमानला आवडत नाही. उदारमतवाद जास्तीत जास्त म्हणजे 50% वाट्यापर्यंत जाऊ शकत होता. फाळणी का झाली? 50% वाटा मुसलमान मागत होते. सगळ्या सत्तेमध्ये त्यांना फाळणी नको होती तर आखंड भारत पाहिजे होता. हे गुरुजीचं म्हणणं आहे. गुरुजींनी 5 ठिकाणी बोलून ठेवलेलं आहे, फाळणीवर घेत नव्हतो तुम्ही, पण यांनी मुद्दा काढला म्हणून. गुरुजी म्हणतात, भारत अखंड राहिला असता तर 40 कोटी हिंदूचे जीवन धर्म आणि सौख उद्ध्वस्त झाली असती. म्हणून गांधी नेहरूने फाळणी केलेली आहे. तर 50% वाटा जास्तीत जास्त उदारमतवादी मुसलमान आझादासह, आझादाची मागणी 50% मुसलमानाची होती. आणि पुढे म्हणतात गुरुजी की कर्मठांना सर्व भारत इस्लामसाठी हवा होता. माझ्या समोरचा आजचा मध्यवर्ती प्रश्न मूलत हा वरिष्ठत्वाचा अहंकार समाप्त करण्याचा आहे. मी वरिष्ठ आहे, माझा धर्म श्रेष्ठ आहे, हा अहंकार समाप्त करण्याचा आहे. गुरुजी म्हणतात पुढं, हा हक्क प्रस्थापित करण्यास, ते म्हणजे मुसलमान नसण्याचा माझा हक्क प्रस्थापित करायचा
हा खरा मुद्दा आहे. मी मुसलमान नाही, माझा हक्क आहे की नाही? मुसलमान नसण्याचा हक्क प्रस्थापित करायचा मला, गाळलं बरं का दुगू लोकर हो म्हणून. ते पुढे म्हणतात, हा हक्क प्रस्थापित करण्यात, मी मुसलमान नाही, माझा हक्क प्रस्थापित करण्यात जर शेकोळ्याचा यश आले नाही तर भारतात मुसलमानाला मुसलमान असण्याचा हक्क नाकारणे हा एवढाच पर्याय शिल्लक उरतो. उदय जमातीतील विचारवंताच्या लाघवी व मधुर भाषेमुळे किंवा मूळ प्रश्न टाळल्यामुळे किंवा फसव्या वादशैलीमुळे हे सत्य बदलते जाणार नाही. आता शेवटी गुरुजी म्हणतात, धर्म स्वातंत्र्य म्हणजे काय? शेवटी माझा हिंदू धर्म मनुस्मृती सगळ्या स्मृती महाभारतातल्या आज्ञा पाळण्यास स्वातंत्र्य आहे का? तसंच इस्लाम समाजात ते म्हणतायत, धर्म स्वातंत्र्य म्हणजे मुसलमान काय मानतात ते द्यायचं का? त्या स्थितीत त्यांनी जे बोलून देऊन ठेवलेलं आहे ते थोडक्यात सांगतो म्हणजे लगेच संपेल. अनुयमध्ये भारतीय संविधानाने नागरिकाला स्वातंत्र्य धर्माचं दिलेलं आहे. मुसलमानांची मुख्य तक्रार अशी आहे की भारतीय संविधानाने मुसलमानाला स्वातंत्र्य धर्माचं दिलेले नाही. प्रत्येकाला आपापल्या धर्मावर श्रद्धा ठेवण्याचा अधिकार आहे हे संविधान मान्य करते, पण धर्मावर श्रद्धा ही कल्पना संविधानाने व शासनाने हिंदूच्या पद्धतीने मान्य केलेली आहे. तुम्ही तुमचा धर्म पाळा, आम्ही आमचा पाळतो, ही पद्धत हिंदूंची आहे. सारे धर्म सारखे आहेत ह्या पद्धतीनुसार घटनेत कलम आला आहे, साऱ्यांनी आपापले धर्म पाळावेत, ह्याला म्हणतात हिंदू पद्धत. कुणकर म्हणतात, मुसलमानांना त्यांच्या धर्माच्या प्रथा परंपराप्रमाणे धर्मावर श्रद्धा ठेवण्याचा अधिकार हवा आहे, तो मिळत नाही म्हणून भारत सरकारला ते हिंदू सरकार मानतात. मुसलमानांची मुख्य तक्रार राजकर्ते बहुसंख्य हिंदू आहेत ही नसून राजकर्ते हिंदू पद्धतीने प्रत्येक प्रश्नाचा विचार करतात ही आहे. हिंदूंना या आरोपाचा अर्थच समजत नाही. मग आमचे सेक्युलर राजकर्ते हिंदू पद्धतीने जोरजोराने हातात सांगतात की तुम्हालाही स्वातंत्र्य धर्माचं आहेच की? पुढं कुरुंदकर म्हणताय, मुसलमानांच्या मते धर्म स्वातंत्र्य म्हणजे काय समजून घ्या. धर्म स्वातंत्र्य म्हणजे त्यांच्या मते इतराला मुसलमान करण्याचा हक्क, तबलीग इतराचे धर्म खोटे व भ्रष्ट असल्यामुळे त्यांच्या खंडनाचा हक्क, सत्य इस्लाम धर्माचे कोणी खंडन करू लागला त्याविरुद्ध लढण्याचा हक्क. इस्लाम हा विजेता व पसरणारा धर्म असल्यामुळे त्यात प्रदेशनिष्ठा म्हणजे राष्ट्रनिष्ठा बसत नाही हे सांगण्याचा हक्क. बिगर मुस्लिम राजवटीशी प्रामाणिक राहण्यास मुस्लिम धर्मशास्त्राचा विरोधच आहे. त्यामुळे अशा राष्ट्रनिष्ठेतून मोकळी इस्लामी प्रजा व जगातील राष्ट्रे याविषयी प्रेम बाळगण्याचा, त्यांचे कल्याण करण्याचा हक्क त्यांना पाहिजे असणाऱ्या धर्मस्वातंत्र्यात हे सारे येते. असे धर्मस्वातंत्र्य मुसलमानला भारतात नाही म्हणून भारतात ते स्वातंत्र्य नाही असे मानतात. सेक्युलरिझम पाहिजे असे म्हणतात तेव्हा स्वातंत्र्य मागतात. हे कुरुंदकराची सेक्युलरिझम आहे. पटत नसेल तर ढायमंड सांगा, सांगणार का नाही तुम्ही? हे घटनेतला सेक्युलरिझम आहे. त्यामुळं कुरुंदकराचा सेक्युलरिझम मांडायचा असेल तर धर्मावरून तुम्हाला आधी व्याख्या मर्यादित केली पाहिजे. धर्म म्हणजे जीवन पद्धती हे बंद झालं तर प्रत्येकाने आपला धर्म परलोकाचा पाळावा. आपल्या धर्मकंथात युलोकाच्या साऱ्या आज्ञा रद्द झाल्या समजाव्यात. आणि अशा प्रकारे हाच सगळे सुप्रीम कोर्ट हेच मानते, भारतामध्ये सर्व एकत्र राहण्याचा हाच मार्ग आहे. हा घटनेतला शुक्रजन कुरुंदकरांनी मांडला ते सागर्याची अत्यंत आवश्यकता आहे. याचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? गुरुजी म्हणतात याचा अर्थ मराठीत होत नाही. शुक्र शब्द असाच ठेवा. त्याचे संभाव्य अर्थ असे आहेत, म्हणजे सर्वधर संभाव, साऱ्या धर्मासारखा भाव. त्यातला धर्माचा अर्थ काय? धर्म म्हणजे माझ्या धर्मग्रंथात सांगितलेल्या साऱ्या आज्ञा. माझा धर्म जीवन पद्धती आहे. जे काय धर्म म्हणतो ते सारे येतं का मध्ये? मग साऱ्या धर्माच्या साऱ्याच आज्ञाला भाव म्हटला तर मारा मारा लढाई करत दुसरं कामच उरलं नाही. त्या धर्माचा अर्थ परलोकाची श्रद्धा असा आहे.
पारलौकिक श्रद्धा ठेवा, बसूदे जा, मंदिरात जा, कुराण वाचा, गीता वाचा, आम्हाला काही करायचं नाही आहे. याबद्दल सारखा भाव आहे आमचा. तुमच्या युलोकातल्या आज्ञा पाळण्यासाठी नाही आहे, मनुस्मृती पाळण्यासाठी, शर्यत पाळण्यासाठी नाही आहे. तो सर्वधर्म संभाव म्हणजे त्या धर्माचा अर्थ पारलौकिक असा घेतला तरच हा शब्द वापरता येतो. दुसरा अर्थ धर्मनिरपेक्षता. त्याचा धर्म कोणता आहे? हाच आहे तो धर्म. म्हणजे माझा सारा धर्म जे मानतो ते हिंदू धर्म, इस्लाम धर्म, आणि तो तुम्ही पाळत बसा, राज्य निरपेक्ष राहील. म्हणजे तुमच्याकडे बघणार सुद्धा नाही, तटस्थ राहील. म्हणजे काय करा, तेच प्रकार चालू आहे की तुम्ही काही करा, तुम्ही काही करा, सारे कायदे रद्द होतील, मनुस्मृतीचे लागू होईल, शर्यत लागू होईल. अशा प्रकारे त्या धर्म म्हणजे धर्म शब्दाचा अर्थ पारलौकिक घेतला तरच हा शब्द लागू होतो. धर्माचा अर्थ माझा धर्म मानतो तो घेतला तर अतिशय अवस्था भयानक होईल. तिसरा अर्थ आहे राजाला धर्म नसतो. तो कोणता धर्म नसतो? पारलौकिक नसतो. अहो राजघटना काय जे हे काय आहे? धर्मच आहे ना. गुरुजी म्हणतात ते धारणाच करते ना सारं. मग धर्म असतोच ना. मग राजशास्त्रात शिकतो आपण धर्म नसतो म्हणजे धर्म म्हणजे परलोकाचा धर्म नसतो. तेव्हा कोणत्याही प्रकारे तुम्ही करा हे सगळे अर्थ असे घेतात. हे अर्थ घेऊ नका कुणी. सेक्युलरिझम म्हणजे माझा धर्म परलोकापुरता मर्यादित आहे, माझा ही लोक सगळा दिला राज्याकडं हे मान्य. मी सेक्युलर आहे म्हणजे काय? बुद्धिवादी नाही आहे. मी पूजा करेन, बालाजीला जाईन, मंदिरात जाईन, नमाज पडेन. पारलौकिक गोष्टी करा पूर्ण अधिकार आहे. बुद्धिवादी असण्याची गरज नाही. सेक्युलर असणं म्हणजे राज्याला अधिकार असे असे आहे. माझ्या युलोकाचे सारे अधिकार राज्याला दिलेले आहेत. माझ्याकडं फक्त परलोकाचा अधिकार शिल्लक उरलेला आहे. हा घटनेतला सेक्युलर मला मान्य आहे असं मान्य करणं म्हणजे मी सेक्युलर आहे. मी बुद्धिवादी आहे, पूजा करेन, धार्मिक असेल, साईबाबा म्हणेन, सगळं मानेन मी परलोकासाठी. सेक्युलर असणं म्हणजे राज्याचा अधिकार मला मान्य असा होतो. तुम्हाला बुद्धिवादी वेगळं आणि सेक्युलर असणं वेगळं. गुरुजी म्हणतात या देशामध्ये, त्या मुद्दा मांडला अनुराजींनी, या देशात अनेक धर्म आहे. त्या धर्मातील भांडणं मिटविण्यासाठी धार्मिकातील सेक्युलरिझम येतो हे खरं नाही. या देशात एकटाच हिंदू धर्म असता तरी असाच सेक्युलरिझम यावा लागला असता. सेक्युलरिझम दोन धर्मातील भांडणं मिटवायकरता पंच म्हणून येत नसतो. सेक्युलरिझम एकाच धर्मानं आपल्याच अन्यायावर अन्याय केलेले आहे. तिच्यावरती अन्याय केले, अस्पृश्यावरती अन्याय केले, धर्मानं अन्याय केले, गुलामीत ठेवले. आपल्या धर्मानं आपल्याच अन्यायावर जे अन्याय केलेला आहे, अत्याचार केलेला आहे, त्या आपल्या अन्यायाला आपल्या धर्मातून मुक्त करायला येतो. युलोकातल्या आज्ञा बंद करा, मुक्त झाले. अशा प्रकारे प्रत्येक धर्मियाने युलोकातला भाग बंद केला की ऊच परलोक फक्त, परलोकातले भांडणं परलोकात करा. स्वर्ग कुंडला, नरक कुंडला, आम्हाला काय करायचं, काय करायचं, इथं कशाला करतं हे? चार आठी पाहून परलोकातलं करायचं, युलोकातलं बंद करा. हे खनखन सांगणार आहे की नाही तुम्ही? तर अशा प्रकारे गुरुजींचा सेक्युलरिझम भारतात कुणीच मांडत नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे. हिंदुत्व निष्ठांना, मुस्लिमातील नेत्यांना पुरोगामीसुद्धा घ्या, हा सेक्युलरिझम कधीच पटत नाही आणि त्याच्याकडून अपेक्षा मला नाही. म्हणजे पुरोगामी आहेत, सेक्युलर आहेत, तेसुद्धा हा सेक्युलरिझम मांडत नाही, ती दुःखाची गोष्ट आहे. हे मानणार की नाही तुम्ही? कुरुंदकर हे सेक्युलरिझमचा अर्थ सांगणारे केंद्र आहेत महाराष्ट्रातलं. जवळपास सगळ्या भारतातले सगळे पुस्तकं जवळपास सेक्युलरिझम म्हणजे काय मी गोळा केलेले. तुशी अभ्यासाचा आहे माझा. अगदी ह्या वर्षी तर 6 झाले व्याख्यान पुण्यामध्ये. फर्ग्युसनला कॉलेज आहे पोरं, फर्ग्युसन कॉलेजला विद्यापीठामध्ये सगळं तरुण मुलं आता मानताय ते खरं आहे. हे मानणार की नाही तुम्ही? तर गुरुजींच्या सेक्युलरिझममध्ये एवढी ताकद आहे आणि ते घटनेला लागून आहे, सुप्रीम कोर्टला लागणार आहे, आवश्यक आहे. हे मानणार आहे की नाही तुम्ही? धार्मिक माणसाला पडणार नाही म्हणून मानणार की नाही? मांडायचं नाही काय तुम्हाला? तर अशा प्रकारचा हा नांदेडकरांना माझी विनंती आहे की असा हा प्रकारचा सेक्युलरिझम मांडणारा भारतातला हा एकमेव माणूस आहे आणि तो भारताच्या घटनेनुसार आहे. सगळे डी स्मिथच्या पुस्तकं असे सारेच पुस्तकं सगळ्या विद्यापीठात शिकवले जाणारे सेक्युलरिझम चुकीचे आहेत. साऱ्या धर्माला सारखी वागणूक द्यावी. ट्रीट ऑल रिलिजन इक्वल कुठून काढले? त्या धर्मात काय काय लिहिलं आहे ते?
तो अशा प्रकारे गुरुजीचा शिकवण समजून घ्यायचा असेल तर हे नीट समजून घ्यावं लागतं की तुमच्या समोर गुरुजीचे पुस्तक आहे. मी काय नवं सांगत नाही आहे, गुरुजीकडून प्रेरणा मिळाली आणि तुम्ही बोलतात सांगतो तुम्हाला एकच, हा सेक्युलरिझम पहिल्यांदा भारतामध्ये सावरकरांनी सांगितलेला आहे. सावरकर बोलत नाही तुम्ही ते नंतर बोलू किंवा तरी सावरकरांविषयी तुम्ही काढलात मला उचकून द्याय करता मी बोलणार नाही. हा सावरकरांचा पुण्यभू पुत्रभू हे तुम्ही काही वाचलंच नाही. हे सगळे अनेक जण पुण्यभू पुत्रभूत हक्क दिलेले मुस्लिमाला कोणी सांगितलं? हिंदूची व्याख्या करताना ज्याची पुण्यभू भारतात ते हिंदू म्हणले, तुम्हाला काय करायची जोर? तुम्ही भारतीयच आहात ना, हक्क नाही काय बदनामी करता सावरकरांची जो उठसूट? अहो पुण्यभू म्हणजे हिंदू जास्तीत जास्त लोक आहेत ना, मुस्लिम भारतीयच आहेत. अहो सावरकरांनी जे शिकवलं मांडला, आता थोडा विषांत काय, मी विषांत करत नाही, गुरुजीने सांगितले आम्हाला विषांत करू नका म्हणून. पण सेक्युलरिझम सावरकरांचा इथून गुरुजीने तिथून घेतला सावरकरांचा. 36 साली सावरकरांनी मांडलेलं आहे, धर्म ही परलोकाची बाब, युरोक हा आमचा आजचा विषय, शब्देश धर्म शब्देशचा प्रांत, परलोकापुरता मर्यादित ठेवा. हे मी मांडले घटने सगळ्या पुस्तकात तेच मांडले. मी माझं पुस्तक कोणतं आहे? हा सावरकर सारा हिंदू धर्म संपू टाकणारा माणूस आहे. धर्म परलोकापोचा ठेवा, सारे धर्म करता कालबाह्य करा. तुम्ही जीना तुलना करता सावरकरांची आझादांची? सावरकर म्हणाले सारे धर्मग्रंथ कालबाह्य झाले, ग्रंथ कपाळात बंद करून ठेवा. गीता रामायण महाभारत उपनिषद काय झालं त्याकरता अधिकार सांगण्याचा आज आम्हाला सांगा अधिकार काय आहे? चांगली गो धर्मात म्हणून सुद्धा नका. जीनाने कधी असं म्हटलं काय? कुराण ठेवा बंद करा म्हणून? अरे हा बुद्धिवादी माणूस एवढा. अहो ह्या माझ्या तक्रारी आहे देशामध्ये धर्माचा करूच नका. याने जे मांडला वन मॅन वन सिद्धार्थ भाटा त्यांनी मांडलाय 37 पासून 43 पर्यंत हा माणूस आकांत करून सांगतो देशाला या देशात हिंदू मुसलमान भेद करणं हे पाप आहे, अराष्ट्रीय आहे. माझं पार्लमेंट असं राहील स्वतंत्र भारताचं पाऊल ठेवतात कोण हिंदू कोण मुसलमान कोण ख्रिश्चन वगैरे पाप समोर जाईल. पण काँग्रेस म्हणते 50% जागा मुस्लिमांना द्या 50% हिंदूंना द्या. अहो मात 50% चालू आहे. सावरकरांची जे वन मॅन वनवोट आहे त्यातलं एक वोट या देशात लोकशाही राहील. जात पात धर्म न बघता प्रत्येकाला एकच मत राहील. अल्पसंख्याक मुसलमानांना आपला धर्म संस्कृती भाषा वापरण्याचं पाळण्याचं स्वातंत्र्य राहील. ते घटनेत नमूद करण्यात येईल. अल्पसंख्याकांना स्वतःच्या शिक्षणाचा करता येतील, त्याला अनुदान मिळेल. पुढचं कलम आहे भारतातील मुसलमानला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये लोकसभेत राखीव जागा दिल्या पाहिजे. सावरकरांनी बोललेलं आहे, वाचले कधी? हे सावरकरांचं हिंदू राष्ट्र आहे. मी म्हणतो हिंदू राष्ट्र भारतात असतात आज मोदी सरकार काय आलं असतं कोणत्या तरी एखादा मुशरफ राजावर. हे मुस्लिम राज्य होतं, 38% लोकसंख्या होती मुसलमानाची आज बांगलादेश भारत पाकिस्तान. मी सतत बोलतो आहे सावरकरांचे हिंदू राष्ट्र मुस्लिम धाजी नाही आहे. आजच्या भारताच्या घटनेत मुस्लिमाला एक सुद्धा जागा राखू नाही आहे. म्हणजे सावरकरांनी जास्ती दिले आणि त्याच्या विरुद्ध बोलता तुम्ही अशा प्रकारचं? उगा थोडा विषांतर केलं माफ करा. तेव्हा मुद्दा असा आहे की हे सावरकरांनी सांगितलं 88 सालापासून मानतोय तुम्हाला धर्म परलोकाची बाब, हे लोक राज्याकडं हा सेक्युलरिझम कुरुंदकरांनी मांडला ते मांडण्याची आवश्यकता आहे, खनखन सांगण्याची आवश्यकता आहे. भारतीय लोक हो तुमचा धर्म तुम्हाला म्हणता ते पाळण्याचं स्वातंत्र्य भारताच्या घटनेत नाही आहे, परलोकाचाच पाळण्याचं फक्त आहे. हे सांगण्यासाठीची प्रेरणा सावरकरांकडून घेतली, कुरुंदकरांकडून घेतली. नांदेकरांना विनंती आहे की आपण नांदेडमधून हा सेक्युलरिझम भारतामध्ये घेऊन जाऊया. पुण्याला येत नाही माझे झाले 6 भाषणं शाच विषया सेक्युलरिझमवर 20 तारखेला 26 जानेवारीला पुण्याचे सगळे फोन चालू आहे. मोरे साहेब कुठून मांडलं तुम्ही? हे मांड्या कोणीच तयार नाही आहे. तरुण पिढीला आम्ही बोलणार आता, ज्येष्ठ नागरिक पटत नाही लोक, ते धार्मिक असतात. पण कॉलेजचे तरुण पोरं पटवू आम्ही. नांदेडच्या कुरुंदकरापासून निघायला विचार घटनेचं इंटरप्रिटेशन करून आपण आधी महाराष्ट्रात घेऊन जाऊ, पुण्याला घेऊन जाऊ. आणि महाराष्ट्र नेहमीच बुद्धिवादी राहिलेला आहे. हे महाराष्ट्रामध्ये पुण्यातून जे निघतं ते जग भारतात जातं. आणि आपण असं करू नांदेडमध्ये जे निघतं ते पुण्यात जातं, पुण्यात निघतं ते भारतात जातं.
तेव्हा अशा प्रकार मी जे बोललेलो आहे ते राग घेऊ नका. कुरुंदकराच्या पुस्तकात लिहिले की नाही बघा, त्यांची भूमिका म्हणजे विनंती आहे की तुम्ही असंच मांडत फिरावं, तुम्ही मांडत फिरावं की हिंदू न मुस्लिम तुम्ही धर्म हिंदू पाळायचं नाही, हे मांडण्याची आवश्यकता आहे. मला इथं बोलवलं, आपण शांतपणे ऐकून घेतलं, अध्यक्षी भाषणामध्ये काही कटू शब्द आले असतील तर ते सेक्युलरिझमच्या साठी मला माफ करावं. एवढं बोलून आपण याचा विचार करावा, हे तळमळ आहे, हे सांगण्याची आवश्यकता आहे. भारताच्या भवितव्याचा हाच मार्ग आहे. हे अहो, कोणताच भारतातला पक्ष, कोणताच भारतातला नेता सेक्युलर नाही. कुठलं काढलं तुम्ही? अहो सेक्युलर माहितीच नाही, सेक्युलर कसले रे? आधी मांडायचे विचारवंत तयार घेत अगोदर. राजकीय पक्ष तर गेले, विवेकानंद मोदी कशाला काढते होगी? हे धर्म बंद करायची पद्धत कोणता राजकीय नेता करणं? तुमचा धर्म परलोकापोटाचा हे लोकात बंद झालाय असा कोणताच नेता सांगणार नाही, निवडणुकीत पडतो. हे त्याच्याकडनं अपेक्षा नाही, तुमच्या माझ्यासारख्या लोकांकडनं ज्याला शिवाच खायचे कसली अपेक्षा नाही. त्यांनी विचारवंतांनी सांगण्याची आवश्यकता आहे. या प्रबोधन व्यासपीठावरून झालं पाहिजे, आपण हे करूया, तुमचा आशीर्वाद राहावा असं बोलून परत मला इथं अध्यक्ष केल्याबद्दल आभार मानून थांबतो.